सुधागढ़ एजुकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माय डियर स्टूडेंट्स, दिस व्हिडिओ इज फॉर 10th स्टँडर्ड of semi english medium students, subject science and technology, part 1, lesson number 8, metallurgy. This is fourth video out of 5 videos of this lesson. Dear students, in this video we are going to learn extraction of aluminium. After that we will learn extraction of moderately reactive metals, then extraction of less reactive metals, and in the last of this video we are going to learn refining of metals. Now we learn how extraction of aluminium is done. The symbol of aluminium is Al. This is the symbol of aluminium. Color of aluminium is silver white. Atomic number is 13 and electronic configuration of aluminium is 2, 8, 3 and valency of aluminium is 3. Aluminium being reactive metal, so it is that does not occur in nature in free state. Aluminium हा अभिक्रियाशील धातू आहे आणि म्हणून तो निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये सापडत नाही. ॲल्युमिनियम बीइंग रिएक्टिव मेटल डज नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट ऍफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. जे पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये सापडणार सर्वात जास्त प्रमाणात सापडणार ते तिसऱ्या क्रमांकाचं मूलद्रव्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजन मुबलक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, नंतर सिलिकॉन आणि तिसरा क्रमांक ॲल्युमिनियमचा आहे. ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओअर बॉक्साईट and its molecular formula is Al2O3.NS2. This N means number of molecules of water of crystallization. Number of molecule of water of crystallization. N means here. So, molecular formula of bauxite is Al2O3.NS2O. ते बघा, हा जो एन आहे याच्या ठिकाणी जेवढे मॉलिक्युल असतील हायड्रोजनचे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आपण शिकलो, पाण्याचे जेवढे मॉलिक्युल असतील तेवढा नंबर इथे लिहिला जाईल एन. सो ॲल्युमिनियम हे बॉक्साईड ह्या त्याच्या धातुकापासून मिळवलं जातं. बॉक्साईड कंटेन 30% to 70% ऑफ Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. Bauxite contain 30% to 70% of aluminium oxide and remaining part is gangue. The bauxite मध्ये 30% to 70% एवढं aluminium oxide असतो आणि उरलेला जो भाग आहे तो अशुद्धी असतो, मृदा अशुद्धी म्हणतात gangue. It is made up of sand, silica, iron oxide, etc. gangue ही यांच्यापासून बनलेली आहे. Sand, silica, iron oxide. There are two steps in the extraction of aluminium. आता aluminiumचं जे निष्कर्षण आहे, extraction आहे, त्याच्या दोन पायऱ्या आहेत. First step of extraction of aluminium is concentration of bauxite ore. Bauxite is the main ore of aluminium. Bauxite हे
ॲल्युमिनियमचं मुख्य धातू काय? बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. सिलिका, SiO2, दॅट इज SiO2, फेरिक ऑक्साईड Fe2O3 अँड टिटॅनियम ऑक्साईड TiO2 आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. या बॉक्साईट मधल्या ह्या इम्प्युरिटीज आहेत. सेपरेशन ऑफ दिस इम्प्युरिटीज इज डन बाय लिचिंग प्रोसेस. नाव व्हॉट इज लिचिंग? व्हॉट इज लिचिंग? लिचिंग इज द प्रोसेस ऑफ ए सोल्यूट बिकमिंग डिटॅच्ड or extracted from its carrier substance by way of a solvent. थोडक्यात लिचिंग म्हणजे सोल्युशन कशाचं बनतं? सॉल्वंट आणि सोल्यूट. सॉल्वंट मधून सोल्यूट वेगळं करणं त्याला थोडक्यात लिचिंग असं म्हणतं. बघा, लिचिंग असं म्हणतात. सेपरेशन ऑफ दिस इम्प्युरिटीज इज डन बाय लिचिंग प्रोसेस युजिंग आयदर बेअर्स मेथड और हॉल्स मेथड. जे बॉक्साईट मध्ये ह्या ज्या अशुद्धी आहेत, इम्प्युरिटीज आहेत, ह्या बेअरच्या प्रोसेसने किंवा हॉलच्या प्रोसेसने, हॉलची मेथड किंवा बेअरची मेथड वापरून लिचिंग प्रोसेसने या इम्प्युरिटीज वेगळ्या केल्या जातात. इन बोथ दीज मेथड्स फायनली द कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिनिया इज ऑप्टेन्ड बाय कॅल्सिनेशन. या दोन्ही ज्या पद्धती आहेत, मग ती बेअरची मेथड असेल किंवा हॉलची मेथड असेल, या दोन्ही पद्धतीमध्ये ॲल्युमिना हा मिळवला जातो. कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना मिळवला जातो आणि तो कुठल्या पद्धतीने मिळवला जातो? कॅल्सिनेशनने मिळवला जातो. कॅल्सिनेशन म्हणजे काय? कॅल्सिनेशन म्हणजे द हिटिंग ऑफ सॉलिड्स टू ए हाय टेम्परेचर फॉर द पर्पज ऑफ रिमूव्हिंग वॉलेटाईल सबस्टन्सेस. आपल्याला इच्छित असा पदार्थ मिळवण्यासाठी एखाद्या सॉलिड पदार्थाला मोठ्या प्रमाणात उष्णता देणे, याला म्हणतात कॅल्सिनेशन. निस्तापन असं मराठीत आपण त्याला म्हणतो. इन both these methods finally the concentrated alumina is obtained by calcination. In the Baer's process the ore is first ground in a ball mill. सुरुवातीला बेअरची जी पद्धत आहे किंवा प्रक्रिया आहे, तर सर्वात आधी हे जे धातू की ओर बॉक्साईट हे एका गोलाकार चक्की मधून भरडलं जातं. सुरुवातीला भरडतात. इन द बेअर्स प्रोसेस द ओर इज फर्स्ट ग्राउंड इन ए बॉल मिल, देन इट इज लीच्ड बाय हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा ऍट 140 to 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 अवर्स इन डायजेस्टर. डायजेस्टर म्हणजे सार संग्राहक असं म्हणतो. एक मोठी टाकी असते ती, त्याच्यामध्ये हे सगळं सोल्युशन टाकून त्याच्या उच्च दाबाखाली 2 to 8 तास कॉस्टिक सोड्याच्या द्रावणाबरोबर 140 to 150 डिग्री वर तापून त्याचं लिचिंग केलं जातं. या प्रोसेसने त्याचं लिचिंग होणार, ते वेगळं होणार बॉक्साईट. लक्षात घ्या, ॲल्युमिनियम ऑक्साईड बिंग म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड अशा पद्धतीने ही प्रोसेस करून थोडक्यात कॅल्सिनेशन करून लिचिंग होते. लक्षात घ्या, देन इट इज जे सुरुवातीला ओर काय केलेलं आहे, एका चक्कीमध्ये भरडलेलं आहे. इन द बेअर्स प्रोसेस द ओर इज फर्स्ट ग्राउंड इन अ बॉल मिल, देन इट इज लिचड बाय हिटिंग द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा at 140 to 150 degree celsius under high pressure for 2 to 8 hours in a digester. जे सुरुवातीला आता एका चक्की मध्ये पिसल्यानंतर भरडल्यानंतर हे ओर भरडल्यानंतर एका डायजेस्टर मध्ये टाकलं आणि त्याला उष्णता दिली. किती? 140 to 150 degree एवढी
कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा त्याच्यात पुन्हा मिक्स करून एवढी उष्णता दिलेली आहे. उच्च दाबाखाली 2 ते 8 तास ही प्रोसेस चालली, त्याच्यामुळे काय झालं, लिचिंग झाली, म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड हे तयार झालं. वेगळं नाही, अल्युमिनियम ऑक्साईड बिंग अँफोटेरिक इन नेचर, अल्युमिनियम ऑक्साईड बिंग अँफोटेरिक. अँफोटेरिक म्हणजे काय, असा सबस्टन्स जो पाण्याने पण भिजतो आणि तेलाने सुद्धा भिजतो, उभयधर्मी, त्याला अँफोटेरिक असं म्हणतात. अल्युमिनियम ऑक्साईड बिंग अँफोटेरिक इन नेचर, इट रिएक्ट्स विथ द एक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये होते आणि सोल्युबल वॉटर सोल्युबल म्हणजेच ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट, काय बघा हा सोडियम ॲल्युमिनेट आहे, हा तयार होतो. दिस मीन्स दॅट ऑक्साईड इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. सो हिअर रिॲक्शन इज Al2O3.2H2, म्हणजे बॉक्साईड, बॉक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड, या सोडियम बॉक्साईड हे याची लिचिंग प्रोसेस झाली, कोणी केली, सोडियम हायड्रॉक्साईडने केली. बाय दिस मीन्स दॅट बॉक्साईड इज लिचड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. द आयर्न ऑक्साईड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. मृदा अशुद्धीमधील जे आयर्न ऑक्साईड असतं ते जलीय सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये विरघळत नाही. आयर्न ऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात विरघळत नाही. द आयर्न ऑक्साईड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड, इट इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. ते सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात विरघळलेलं नसल्यामुळे त्याला फिल्ट्रेशन करून सेपरेट करता येतं, फिल्टर करून सेपरेट करता येतं. पण हाऊएव्हर सिलिका इन द गँग डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट. परंतु सिलिका सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व होते आणि सोडियम सिलिकेट तयार होतो. सो ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय पुटिंग वॉटर. आता सोडियम ॲल्युमिनेट मिळालेलं आहे अगोदरच्या प्रोसेसमध्ये, अगोदरच्या स्टेपमध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि ते थंड केलं जातं 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट is diluted by putting in water and is cooled to 50 degree Celsius. This results in precipitation of aluminium hydroxide. आता या सोडियम ॲल्युमिनेट मध्ये पाणी मिक्स केल्यामुळे काय मिळालं, सोडियम हायड्रॉक्साईडचं, सॉरी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेट मिळालेलं आहे. तो हा ॲरो वर पाहिजे होता बघा, खाली आलेला आहे, ते समजून घ्या. आता सेम आता हॉलच्या प्रोसेसमध्ये काय होतं लक्षात घ्या, ही बेअरची प्रोसेस झाली. हॉलच्या प्रोसेसमध्ये इन द हॉल्स प्रोसेस द ओअर इज पावडर्ड अँड देन लीचड बाय हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट इन द डायजेस्टर टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. याच्यामध्ये हॉल म्हणजे धातुकाची अगोदर भुकटी करून घेतात, प्रोसेस द ओर इज पावडर्ड अँड देन लीच, आणि नंतर जलीय सोडियम कार्बोनेट सोबत डायजेस्टर मध्ये तापवून पाण्यात विद्राव्य असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते. लक्षात घ्या, इन द हॉल्स प्रोसेस द ओर इज पावडर अँड देन लीचड बाय हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट इन द डायजेस्टर टू फॉर्म सोडियम सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. देन द सोडियम ॲल्युमिनेट इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट. देन द इनसोल्युबल इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट. नंतर त्याच्यामध्ये ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत
न विरघळणाऱ्या अशा ज्या अशुद्धी आहेत त्या गाळून घेतल्या जातात. द फिल्टर फिल्ट्रेट इज वार्म अँड न्यूट्रलाइज बाय पासिंग कार्बन डायऑक्साइड गॅस थ्रू इट. म्हणजे हे जे फिल्टर आहे त्याला नंतर गरम करून त्याच्यावरून कार्बन डायऑक्साइड वायू जाऊ देतात आणि त्याचं उदासीनीकरण करतात. दिस रिझल्ट्स इन द प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड. याच्यामुळे पुन्हा मग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडचा अवक्षेप हा तयार होतो. सो दीज आर द रिएक्शन्स ऑफ हॉल्स प्रोसेस. इन द फर्स्ट हे बॉक्साईट आहे बघा, Al2O3.2H2 बॉक्साईट प्लस सोडियम कार्बोनेट गिव्ज सोडियम ॲल्युमिनेट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. आता याच्यामध्ये सोडियम ॲल्युमिनेटमध्ये पाणी मिक्स केलं आहे बघा याच्यामध्ये, आणि पुन्हा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप मिळालेला आहे. द प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड, सॉरी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड आहे ऑप्टेन इन बोथ. द ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड हे दोन्ही प्रोसेसमध्ये, बेअरच्या प्रोसेसमध्ये तसंच हॉलच्या प्रोसेसमध्ये मिळतो. बेअर्स अँड हॉल्स प्रोसेसेस इज फिल्टर्ड वॉश ड्राईड. म्हणजे हा जो अवक्षेप आहे त्याला फिल्टर केला जातो, जे ॲल्युमिनेट हायड्रॉक्साईडला वॉश केलं जातं, ड्राईड केलं जातं, आणि त्याला कॅल्सिनेशन त्याचं पुन्हा केलं जातं. कॅल्सिनाइड म्हणजे त्याला तापवला जातो बाय हिटिंग ऍट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑब्टेन ॲल्युमिना. बघा Al2O3 इज ॲल्युमिना. म्हणजे याच्यावर ॲल्युमिनेट हायड्रॉक्साईडवर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडवर प्रोसेस करून त्याचं कॅल्सिनेशन करून काय मिळालं इथं, ॲल्युमिना मिळालेलं आहे. अशा पद्धतीने या प्रोसेसद्वारे पहिल्या स्टेपमध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये पहिली स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर, ते अशा पद्धतीने पूर्ण झाले. आता सेकंड स्टेप जी आहे इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना, ते आपण पाहूया. सेकंड स्टेप ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम इज इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण, विद्युत अपघटनी क्षपण इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. इन दिस मेथड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना इज डन इन अ स्टील टँक. बघा हा एक स्टील टँक आहे, या स्टील टँकमध्ये जो मोल्टन ॲल्युमिना आहे त्याचं इलेक्ट्रोलिसिस केलं जातं. इन दिस मेथड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना इज डन इन अ स्टील टँक. द टँक हॅज अ ग्रॅफाइट लाइनिंग ऑन द इनर साइड. आता बघा या टँकच्या ही इनर साइडला ग्रॅफाइटची लाइनिंग आहे. बघा ग्रॅफाइट, ग्रॅफाइट लाइनिंग इथं म्हटलं कॅथो, आणि ग्रॅफाइट ही जी लाइनिंग आहे ही कॅथोड म्हणून काम करते. द टँक हॅज अ ग्रॅफाइट लाइनिंग ऑन द इनर साइड. दिस लाइनिंग डज द वर्क ऑफ ए कॅथोड. ए सेट ऑफ ग्रॅफाइट रॉड्स डीप इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क्स एज एनोड. आता हे जे मोल्टन इलेक्ट्रोलाइट आहे ते वितळलेला विद्युत अपघटनी पदार्थामध्ये हे रॉड, जे ग्रॅफाइटचे रॉड हे डीप केलेले आहेत किंवा बुडवलेले आहेत असं आपण म्हणूया. हे सेट ऑफ ग्रॅफाइट रॉड्स, हे ग्रॅफाइट रॉडचे सेट असे या मोल्टन इलेक्ट्रोलाइट्समध्ये डीप केलेले आहेत, विरघळले बुडवलेले आहेत. हे सेट ऑफ ग्रॅफाइट रॉड्स डीप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क्स एज एनोड. आणि हे रॉड कशाचं काम करतायत, एनोडचं काम करतायत. आणि जी ग्रॅफाइटची लाइनिंग आहे बाजूला ती कॅथोडचं काम करते. देन क्रायोलाइट अँड फ्लोस्फार आर ऍडेड इन द मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉइंट टू
1000 डिग्री सेल्सिअस। आता याचा मेल्टिंग पॉइंट कमी करण्यासाठी याच्यामध्ये क्रायोलाइट, जे मिक्सचर ऑफ हे अल्युमिना मध्ये क्रायोलाइट अँड फ्लोस्पार हे मिक्स केलेलं आहे, या अल्युमिना सॉरी क्रायोलाइट अँड फ्लोस्पार मुळे काय होतं, याचा मेल्टिंग पॉइंट 1000 डिग्री सेल्सिअस ने कमी होतो। देन अल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट। आता ह्या इलेक्ट्रोलाइटिक हे जे रिडक्शन आहे प्रोसेस, याच्यामध्ये विद्युत धारा सुरू केल्यानंतर अल्युमिनियम हा जो कॅथोड लाइनिंग आहे याच्यावर जमा व्हायला लागतो। द अल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट। मोल्टन अल्युमिनियम बीइंग हेवियर दॅन द इलेक्ट्रोलाइट, तर या मोल्टन इलेक्ट्रोलाइट पेक्षा अल्युमिनियम जड आहे म्हणून हा खाली बसतो। मोल्टन अल्युमिनियम बीइंग हेवियर दॅन द इलेक्ट्रोलाइट इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक, आणि म्हणून या टँकच्या तळाशी तो साचतो। इट इज टेकन आउट फ्रॉम देअर फ्रॉम टाइम टू टाइम, आणि म्हणून या तळामधून वेळोवेळी तो अल्युमिनियम हा बाहेर काढला जातो। ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड ॲट एनोड, एनोडवर ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होतो, मुक्त होतो। द इलेक्ट्रोड रिॲक्शन आर ॲज शोन बिलो। आता इलेक्ट्रोड रिॲक्शन कशी, इथं बघा एनोड रिॲक्शन, एनोडवर टू ओ टू निगेटिव्ह गिव्ज ओ टू प्लस फोर इलेक्ट्रॉन्स। आता बघा याच्यामधून या ऑक्सिजन मधून टू ओ टू म्हणजे दोन मॉले ऑक्सिजनचे इथं दोन अणू आहेत, त्याच्यामधून चार इलेक्ट्रॉन बाहेर पडले आहेत आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल तयार झालेला आहे, म्हणजे इथं याच ऑक्सिडेशन झालंय, ऑक्सिजनच ऑक्सिडेशन झालंय आणि ऑक्सिजन बाहेर इलेक्ट्रॉन बाहेर पडलेला आहे बघा, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे ऑक्सिजनने, त्याला आपण त्यालाही आपण ऑक्सिडेशन म्हणतो। म्हणून एनोडवर ऑक्सिडेशनची रिॲक्शन झाली आणि कॅथोडवर अल्युमिनियमचं रिडक्शन झालेलं आहे, म्हणून इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना असे त्या स्टेपचं नाव दिलंय। बघा अल्युमिनियम आयन आहे, त्याच्यामध्ये तीन इलेक्ट्रॉन इथं मिळवलेले आहेत, घेतलेले आहेत अल्युमिनियमने, आणि तो अल्युमिनियम हा मेटल आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे अल्युमिनियम आयनचं रिडक्शन होऊन अल्युमिनियम मिळालेलं आहे आणि ते कुठं घडतं, कॅथोडवर घडतंय, म्हणून कॅथोड रिॲक्शन Al3 प्लस प्लस थ्री इलेक्ट्रॉन्स गिव्ज अल्युमिनियम ड्यू टू द रिडक्शन रिॲक्शन। द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ द एनोड टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस। आता या एनोडवर ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो, त्या ऑक्सिजनची ह्या ग्रॅफाइटच्या रॉड आहेत, या ग्रॅफाइटच्या रॉड बरोबर त्याची रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साइड वायू लिबरेट होतो। द एनोड्स हॅव टू बी चेंज फ्रॉम टाइम टू टाइम एज दे गेट ऑक्सिडाइज ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ अल्युमिना। आता म्हणून ऑक्सिजनची या ग्रॅफाइटच्या रॉड बरोबर रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होत असल्यामुळे या रॉडची झीज होते आणि म्हणून हे रॉड वेळोवेळी बदलावे लागतात। लेट अस सी एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव मेटल्स। बिफोर इट हियर आर टू क्वेश्चन्स आर आस्क इन अवर टेक्स्ट बुक। सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हाट आर द मॉडरेटली रिएक्टिव मेटल्स। व्हाट आर द मॉडरेटली रिएक्टिव मेटल्स? In the middle of the reactivity series, metals such as iron, zinc, lead, copper are moderately reactive. And second question is, in which form do the moderately reactive metals occurs in nature? In which form do the moderately reactive metals occurs in nature?
The moderately reactive metals which occurs in nature are in the form of their sulfide salts and carbonate salts. Let us see extraction of moderately reactive metals. The metals in middle of the reactivity series such as iron, zinc, lead, copper are moderately reactive. अभिक्रियाशीलता श्रेणीच्या मध्यभागी असलेले जे धातू आहेत आपण शिकलोय रिएक्टिव्हिटी सिरीज त्याच्या मध्यभागी हे धातू आहेत कोणते आयर्न आहे झिंक आहे लीड आहे कॉपर आहे आणि हे जे सर्व धातू आहेत हे मॉडरेटली रिएक्टिव्ह आहेत म्हणजेच मध्यम क्रियाशील आहेत युजली दे ऑकर इन द फॉर्म ऑफ देअर सल्फाइड सॉल्ट्स और कार्बोनेट सॉल्ट्स ते निसर्गामध्ये त्यांच्या सल्फाइडच्या सॉल्टच्या स्वरूपात आढळतात किंवा कार्बोनेटच्या सॉल्टच्या स्वरूपामध्ये ते आढळत असतात म्हणजे साधारणपणे सल्फाइड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या स्वरूपामध्ये हे धातू आढळत असतात इट इज इजियर टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स रादर दॅन सल्फाइड्स और कार्बोनेट्स हे क्षार सॉरी हे मेटल जर आपल्याला मिळवायचे असतील तर ते त्यांच्या सल्फाइडच्या क्षारांपासून किंवा कार्बोनेटच्या क्षारांपासून मिळवण्यापेक्षा त्यांच्या ऑक्साईड्स पासून मिळवणं हे सोपं असतं देअरफोर द सल्फाइड्स ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन एअर टू ट्रान्सफॉर्म देम इन टू ऑक्साइड्स आणि म्हणून सल्फाइड्सला तीव्रपणे तापून त्यांचं ऑक्साइड्स मध्ये रूपांतर केलं जातं दिस प्रोसेस इज कॉल्ड रोस्टिंग यालाच काय म्हणतात रोस्टिंग असं म्हणतात कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन ए लिमिटेड सप्लाय ऑफ एअर बघा कार्बोनेटचे जे क्षार असतात त्यांना सुद्धा स्ट्रॉंगली हीट केलं जातं परंतु अपूर्ण सप्लाय मध्ये त्याला हीट केलं जातं म्हणजे कमी हवेमध्ये कार्बोनेटचे धातू जे मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवलं जातं आणि त्यांचं ऑक्साईड्स मध्ये रूपांतर केलं जातं बघा आता सल्फाइडचे क्षार पूर्ण हवेमध्ये तापवले जातात स्ट्रॉंग हीटेड केलं जातं आणि कार्बोनेटचे क्षार मात्र कमी हवेमध्ये मर्यादित हवेमध्ये तापवले जातात त्याला काय म्हटलं जातं कॅल्सिनेशन असं म्हटलं जातं कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन ए लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू ट्रान्सफॉर्म देम इन टू ऑक्साइड्स दिस प्रोसेस इज कॉल्ड कॅल्सिनेशन द फॉलोइंग रिएक्शन ऑकर्स ड्युरिंग रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन ऑफ झिंक ओर आता बघा झिंक ओर आहे त्याच्यापासून कशा प्रकारे त्या रिएक्शन आहेत हे आपल्याला दाखवलेलं आहे इथं रोस्टिंग पहिली रिएक्शन रोस्टिंगची बघा झिंक सल्फाइड प्लस ऑक्सिजन जे याला इथं रोस्टिंग केलेलं आहे याचे आणि काय मिळालं झिंक ऑक्साईड मिळालेलं आहे आणि सल्फर डायऑक्साइड मिळालेलं आहे सो झिंक सल्फाइड प्लस ऑक्सिजन गिव्ह झिंक ऑक्साइड प्लस झिंक सल्फर डायऑक्साइड देन कॅल्सिनेशन झिंक कार्बोनेट गिव झिंक ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड म्हणजे याचं ऑक्साइड्स मिळवण्यासाठी ऑक्साइड्स झिंक सल्फाइडचं ऑक्साइड मिळवण्यासाठी रोस्टिंग केलेलं आहे आणि झिंक कार्बोनेटच पासून झिंक ऑक्साइड मिळवण्यासाठी इथं कॅल्सिनेशन केलेलं आहे द झिंक ऑक्साइड सो ऑप्टेन इज रिड्यूस्ड बाय झिंक बाय युजिंग सुटेबल रिडक्टन सच एज कार्बन बघा आता झिंक ऑक्साईड पासून झिंक मिळवण्यासाठी झिंक ऑक्साईडचं रिडक्शन केलेलं आहे म्हणजे बघा इथं ऑक्सिजन कार्बनने बाहेर काढलेलं आहे सो झिंक प्लस कार्बन डायऑक्साइड सो रिएक्शन इज झिंक ऑक्साईड प्लस कार्बन गिव्ह झिंक प्लस कार्बन डायऑक्साइड अपार्ट फ्रॉम कार्बन रिएक्टिव्ह मेटल सच एज सोडियम कॅल्शियम ऍल्युमिनियम आर ऑल्सो यूज्ड एज रिड्युसिंग एजंट फॉर द रिडक्शन ऑफ मेटल
ऑक्साइड्स टू ऑब्टेन मेटल. आता या रिएक्शन मध्ये पाहिलं आपण कार्बन हा रिड्यूसिंग एजंट आहे, परंतु त्याच्याऐवजी इतर जे रिएक्टिव मेटल आहेत, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, अल्युमिनियम आहे, यांचा सुद्धा उपयोग मेटल मिळवण्यासाठी, त्यांच्या ऑक्साईड पासून त्याचं रिडक्शन करण्यासाठी हे मेटल सुद्धा वापरले जातात. दिस इज बिकॉज दिस मेटल्स डिस्प्लेस ए मॉडरेटली रिएक्टिव मेटल्स फ्रॉम इट्स कंपाउंड. कारण हे जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळे, म्हणजे इतर जे सोडियम आहे हा जास्त रिएक्टिव्ह आहे, किंवा कॅल्शियम आहे, अल्युमिनियम आहे, हे जास्त रिएक्टिव्ह मेटल आहेत, ते मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्सला काय करतात, त्यांच्या ऑक्साईड्स मधून ते डिस्प्लेस करतात. फॉर एक्झाम्पल, वेन मॅग्नीज डायऑक्साइड इज इग्निटेड विथ अल्युमिनियम पावडर, द फॉलोइंग रिएक्शन टेक्स प्लेस. उदाहरणार्थ मॅग्नीज ऑक्साईडचं उदाहरण दिलेलं आहे, आणि त्याचं अल्युमिनियम बरोबर जर ज्वलन करून आणलं तर मॅग्नीज तयार होतो, कारण याच्यामधून ऑक्सिजन हा अल्युमिनियम ऑक्सिजन बरोबर अल्युमिनियमची रिएक्शन होते, म्हणून मॅग्नीज मिळतं. म्हणजे ही रिएक्शन आहे बघा, ते 3MnO2+4Al अल्युमिनियम यूज मॅग्नीज प्लस अल्युमिनियम ऑक्साइड प्लस हिट. आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगॉन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिएक्शन. हा एक क्वेश्चन विचारलेला आहे बघा, ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये कोणत्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन झालं आणि कुठल्या सबस्टन्सचं रिडक्शन झालेलं आहे. आता बघा, मॅग्नीज ऑक्साईडचं या ठिकाणी रिडक्शन झालंय, कारण मॅग्नीज डायऑक्साइड मधून ऑक्सिजन बाहेर पडलाय, म्हणजे रिडक्शन झालंय, आणि अल्युमिनियम बरोबर ऑक्सिजनची रिएक्शन झालेली, म्हणून अल्युमिनियमचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. द हीट इव्हॉल्व्ड इन द अबव रिएक्शन इज सो लार्ज दॅट द मेटल इज फॉर्म्ड इन द मोल्टन स्टेट. आता ही रिएक्शन होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते, म्हणून मिळालेला जो मेटल आहे तो वितळलेल्या स्थितीत असतो. अनादर सिमिलर एक्झाम्पल इज द थर्मिट रिएक्शन. हिअर आयर्न ऑक्साईड रिएक्ट विथ अल्युमिनियम. दुसरी एक रिएक्शन दिलेले उदाहरण दिलेलं आहे बघा, त्याला थर्मिट रिएक्शन असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आयर्न ऑक्साईड ह्या बघा Fe2O3 आयर्न ऑक्साईड अल्युमिनियम बरोबर रिएक्ट झालेला आहे, आणि फेरस मिळालेलं आहे, म्हणजेच आयर्न मिळालेलं आहे, Fe+Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड प्लस हिट. म्हणजे अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स, मध्यम स्वरूपामध्ये मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण हे करता येत, करण्याची ही पद्धत आहे. लेट अस सी एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स, कमी अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण. एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स, द मेटल्स ऍट द बॉटम ऑफ द रिएक्टिव्हिटी सिरीज of metals are less reactive. Reactivity series च्या तळाशी असलेले जे मेटल्स आहेत ते कमी अभिक्रियाशील असतात. That is why they are found in free state in nature. आणि म्हणून ते निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये सापडतात. फॉर एक्झाम्पल, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. द रिझर्व्स ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. मुक्तावस्थेमध्ये सापडणाऱ्या तांब्याचे साठे आता फारसे उरलेले नाही. प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाईड. कॉपर आता कॉपर सल्फाईडच्या स्वरूपात हे सापडत. कॉपर इज ऑप्टेन फ्रॉम कॉपर सल्फाईड ओर जस्ट बाय हिटिंग इन एअर. कॉपर सल्फाइड इज ओवर ऑफ कॉपर. कॉपर सल्फाइड पासून कॉपर कॉपर सल्फाइडला हिटिंग केल्यानंतर कॉपर मिळतं. त्याचे रिएक्शन या खालील प्रमाणे बघा, कॉपर सल्फाइड प्लस ऑक्सिजन गिव्स कॉपर ऑक्साइड प्लस सल्फर डायऑक्साइड. यार सल्फर डायऑक्साइड गॅस इज लिबरेटेड इव्हॉल्व्ड, देन दिस कॉपर ऑक्साइड अगेन रिएक्ट्स विथ copper sulfide and copper is formed.
अशा पद्धतीने कॉपर मिळतं. आणि हिअर इन दिस रिएक्शन ऑल्सो सल्फर डायऑक्साइड इज योर. देन नेक्स्ट पॉइंट इज रिफाइनिंग ऑफ मेटल्स, धातूंचे शुद्धीकरण. मेटल्स ऑब्टेन्ड बाय द व्हेरियस रिडक्शन प्रोसेसेस डिस्क्राइब्ड अबव आर नॉट व्हेरी प्युअर. ज्या आतापर्यंत ज्या रिडक्शन प्रोसेसने धातू मिळवण्याच्या पद्धती आपण पाहिल्या, त्याच्यामुळे त्या प्रोसेस मधून मिळणारे धातू हे फार प्युअर नसतात, खूप शुद्ध नसतात. दे कंटेन इम्प्युरिटीज, त्यांच्यामध्ये अशुद्धी असतात. द इम्प्युरिटीज नीड टू सेपरेट टू ऑब्टेन प्युअर मेटल. आणि म्हणून हे अशुद्धी या प्युअर मेटल मिळवण्यासाठी ती वेगळी करणे गरजेचं असतं. सो इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. तर अशा अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत ही वापरली जाते, इलेक्ट्रोलिसिस मेथड वापरली जाते. सो इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. डियर स्टूडेंट्स, दिस इज इनफ फॉर दिस व्हिडिओ. रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन वी विल लर्न इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.